नमस्कार शेतकरी मित्रांनो विकसित शेतकरी याच्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपल्याला जे काही बांधवरचं काँग्रेस किंवा अनेक प्रकारचं जे ते तण असतं तर ते कशाप्रकारे नष्ट करायचं आहे आणि की जे तण नष्ट केल्याच्यानंतर जो काही आपला खाली जनावरांचा चारा असतो समजा आपण जर राऊंडअपचा जर वापर केला तर काय होतं की जो काही बांधावरचा आपल्या जनावरांचा चारा आहे तोही नष्ट होतो आणि जे काही इतर गवत आहे तोही नष्ट होतो आपल्याला काय असं एक ऑप्शन सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे की जनावरांचा जो चारा असतो बांधावरचा तर तो नष्ट नाही होणार परंतु जे काही इतर गवत असतं जसं काँग्रेस आहे समजा इतर गाजरे आहे समजा आता पाहू शकता आपण याची फवारणी केली होती तर हे तर जे काही समजा इतर गवत आहे ते कशाप्रकारे जे काही आहे तर ते कशाप्रकारे जळायला लागलेलं आहे आपण पाहू शकता हे पाहू शकता हे गवत जे आहे तर हे पाहू शकता आपण आता प्रकारे जे काही हे गवते तरी जळायला लागलेले आणि हे पाहते जे काही जनावरांना खायचं गवते ते हिरवगार आहे आणि मधामध्ये दा आपण हा पा पाला पाहू शकता की हा पाला जो आहे तर तो कशा प्रकारे एकदम पिवळा झालेला आहे हे पाहू शकते इकडे हे ते काँग्रेस कलरच बदललेला आपण फक्त दोन दिवस झालेले पाहुणे करून प्रकारे जो काही इतर गवते हे पाहता आता हा हा पाला पा कसं हिरवगार आहे आणि त्याच्या जे काही बाकीचं आहे ते पा कसं सुकलेलं आहे हे आहे काँग्रेस ते कसं सुकलेलं आहे हे पाहता हे पण जे काही गवत आहे तर ते प्रकारे सुकलेलं आहे मित्रांनो या औषधाचं नाव आहे मित्रांनो खाली तुम्हाला फोटो दिसत असेल याचं नाव आहे मिस्तू अनेक कंपन्याचा मिस्तू आता यायला लागलेलं आपण कोणत्याही कंपनीचा वापर करू शकता मित्रांनो ज्यामुळे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट येईल कारण का की जे काय मिस्तू आहे यामुळे काय होतं की ज्याचे पानंसुद्धा गव्हासारखे आहेत हे गव्हावरसुद्धा चालतं आणि अनेक बांधावरसुद्धा सुद्धा आजकाल हाणायला लागले एकदम चांगलं रिझल्ट आहे परंतु मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की हे जे तणनाशक आहे याचा वापर केल्याच्यानंतर आठ ते दहा दहा दिवस आपल्याला जनावर बांधावर चारायचे नाहीत कारण की तणनाशकाचा असर असतो मित्रांनो या घासामध्ये आणि हे घास संपूर्णपणे जळलं तर जनावरेही त्याला खात नाहीत आणि मग नंतर आपल्याला फ जनावरे आहे काही होत नाही जनावरांना परंतु आपण ताबडतोब जनावर चारत नाही एक दहा ते बारा दिवसाच्या नंतर आपण जनावरं चारले तर चालतील तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जे काही बांधावरचं गवत आहे तर त्याच्यावर वापर करायचा आहे आपण कशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट आले आहे पहा आता जो काही हात्तरवाटा आहे तर हो हा पहा आता पिवळा पडला आहे आहे आणि याच्या खालचं एक गवत पहा किती एकदम चांगल्या प्रकारचं आणि हिरवगार जे काही गवत आहे तर ते आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जे काही बांधावरचं गवत आहे तर ते आपल्याला नष्ट करायचं आहे इतर गवत आणि जनावर जनावरांचा चारा आहे तर तो सुरक्षित ठेवायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर खाली दिले लाल कलर सबस्क्राईब बटन लावून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो भेटूया आणखीन अशा शेतीविषयी माहितीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये अशा शेतीविषयी माहिती मित्रांनो तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल दररोज एक नवीन टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल त्यासाठी मित्रांनो नक्कीच लाल कलर सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद